थोडीशी रेडी झाले. अरुची पण आंघोळ केली, त्याला पण रेडी केलं आहे, पण त्याला झोपवलं आहे कारण की आम्हाला निघायला तसंही थोडं टाईम आहे. आणि निघतो आहे की नाही ते पण बघायला लागेल, कारण की नेमकं इकडं आजच्या दिवशी कर्फ्यू लागलेला आहे उदयपूरला, काल आणि आज मला वाटतं. अजून कर्फ्यू काय पूर्ण खुला झालेला नाही. मोठी दंगल होऊन, मोठी म्हणजे झाली, आता काही जास्त मला डिटेल्स माहिती नाहीत, कर्फ्यू लागला आहे म्हणजे मोठीच झाली असेल, राईट. तर आता बघूया काय आम्हाला फिरायला भेटतं आहे की नाही. तर हे सगळेजण बाहेर गेलेच जरा बघायला, आसपास काय होऊ शकतं का, म्हणजे फिरायला चान्सेस आहेत का, प्लेसेस ओपन आहेत का, ट्रॅव्हलिंगचं कसं काय ते. नाश्ता करून घेऊया. पहिलं तर कुमार गेला आहे खाली, मग तो आल्यानंतर तो अरुजवळ थांबेल आणि मग मी खाली जाऊन नाश्ता करून येईल. श्री स्वामी समर्थ. हे काहीतरी लेक आहे, फतेह सागर. फतेह सिंग राजा यांनी डेव्हलप केलेलं का, त्यांनी कन्स्ट्रक्ट केलेलं, त्यांनी बनवलंय. हा म्हणून तसं नाव आहे, पण छान वाटतंय का. आम्ही उन्हात आलोय, नाही ते इथे बोटिंग आहे, पण एवढं उन्हात आम्हाला बोटिंग नाही करायचं. ते रूफ वाली बोट आहे, बट वी डू नॉट वॉन्ट टू डू बोटिंग ओव्हर हियर. आम्हाला दुसरीकडे कुठेतरी करायचंय. माझं गॉगल मी बॅग मध्ये ठेवलंय, घ्यायला पाहिजे होतं. आता आम्ही आलोय सहेलियों की बाडी, म्हणजे मैत्रिणींची वाडी, काहीतरी गार्डन टाइप आहे, बघूया कसं आहे. तरी राज तुम्हारे के लिए कोई ऐसा सिस्टम बना दिया जाए कि वो जब जाए गार्डन में जब ऐसा लगे बारिश होता हुआ. ये स्पेशल फाउंटेन बनाया, बीच में जो स्टेचू लगा ना वो थी राजकुमारी का. देख इसको कहते हैं रासलीला. यस, ये जो आपका डांस फ्लोर. हाँ, हे जे फाउंटन आहे त्याचं नाव आहे सावन भादो. तर हे राजाने बांधलं त्याच्या दोन राण्यांसाठी ज्या रुसल्या होत्या, कारण त्यांना श्रावण भाद्रपदातला पाऊस अनुभवायला नाही मिळाला. आणि बाकीच्या ज्या राण्या होत्या, चार राण्या, त्यांनी जाम डायलॉग मारले की आम्ही पावसात झुल्यावर झुललो वगैरे वगैरे. आता हिंदी समजून घ्या तुम्ही माझं. तर त्या रागवल्या, तर मग म्हणून राजांनी त्यांच्यासाठी अशी एक प्लेस बांधली की जिथे आल्यानंतर राणांना नेहमी असं वाटलं पाहिजे की श्रावण सुरू आहे, भाद्रपद सुरू आहे. आणि मग इथल्या आंब्याच्या झाडांना झोपाळ टांगायची आहे, आणि मग इथे राण्या कधीही कुठल्याही सीझनमध्ये येऊन पाऊस एन्जॉय करू शकतात. आणि इथे अशी सिस्टीम आहे की कानांना हात लावले ना, म्हणजे असं कप करून कानांना हात लावले, तर हा जो आत्ता आवाज तुम्हाला ऐकायला येतो आहे ना, तो वाढतो आणि खूप मुसळधार पाऊस सुरू आहे असं वाटतं. ते अनुभवायला तुम्हाला प्रत्यक्ष तिथे यायला लागेल. आम्ही अनुभवलं, तर कानांना हात लावल्यानंतर पावसाचा आवाज वाढतो. आता आम्ही आलो आहे नीमच माता मंदिर बघायला. नीमच माता, तर इकडे रोपवे सवारी निकल पडी है. एसी लावा, इथं काय एसी नाही, इथं काय एसी नाही. आता कळेल आरूला हाईट ची भीती वाटते का नाही वाटत. सिटी छे पुरा असं वाटत. काय म्हणत त्याला ड्रोन ड्रोन ऑर्डर देईपर्यंत अरुला टेबलावर बसवलंय जरा टाइमपास. ऑर्डर आली की त्याला ह्याच्यात, हे जे मी आणलं होतं अरुला अडकवायला, ते खूप आम्हाला फायदेशीर ठरत आहे, कारण की अदरवाईज या पोराने दोन घास पण सुकायचे खाऊ दिले नसते. आता सगळे नाही पण चार घास तरी सुकाने खाऊ देतो जर इथे त्याला अडकवलं तर. आणि तो पण स्वतः जरा चेवतो जरा जरा तरी, नाहीतर नुसतं खेळूनच इकडे आणि तिकडे खायचं राहून जातं बाजूला. आम्ही आलोय सिटी पॅलेसला उदयपूरला, बघूया काय आहे. मी उदयपूर नव्हते आले, आम्ही फक्त जयपूर केलं होतं आणि मग आम्ही जैसलमेरला गेलो होतो.
यावेळी आम्ही जयपूर उदयपूर असं आलोय. उदयपूरचं सगळं मी फर्स्ट टाइम बघतो. पॅलेसला आपण चालत पण जाऊ शकतो, पण आम्ही चाललोय वाया इलेक्ट्रिक कार. ही अशी ट्रेन पण आहे, मेवाड रेल, त्याने पण जाऊ शकतो. पण नाही, ती जाम लोक भरेपर्यंत कदाचित वाट बघायला लागेल. त्याच्यामुळे आम्ही चाललोय इलेक्ट्रिक कारने. तर आमची सगळी मंडळी बसलेली आहेत. ओजस तिकडे पुढे बसले. माझ्या सावली आहे, जरा सावट आहे, त्याच्यामुळे बरं वाटतंय. हाथी की निगाह घोड़े के पिछले पाँव पर पड़ जाती है. ये समझ जाता है सामने वाला हाथी नहीं घोड़ा है. 400 वर्ष जुनी मूर्ति, काम बघ ना किती सुरू आहे. काम केलंय ब्यूटिफुल व्ह्यू फ्रॉम हियर. ह्या साईटहून जल व्ह्यू दिसतो, लेक, आणि ह्या साईटनी पहाडी व्ह्यू दिसतो. हे जे निळ्या निळ्या टाईल्स दिसतात ना, ते चायनीज लोकांनी बनवलंय ह्या साईडचा परिसर. आणि तिकडे त्या साईडला मंदिर पण बनवलंय चायनीज लोकांनी, आणि त्याच्यामुळे त्यांनी तिथल्या शंकरदेवाला चिनी लोकांसारखं दाखवलंय. ते तिथे शूट करायला परमिशन नव्हती, म्हणून मी इथे एका कोपऱ्यात बसून सांगते तुम्हाला. आणि ह्या ज्या काचा दिसत आहेत रंगीबेरंगी, त्या वन वे आहेत, म्हणजे आतून बाहेर बघू शकतो, बाहेरून आतला नाही दिसू शकत. आणि त्या काचा मला वाटतं बेल्जियम वरून मागवल्या होत्या. लेक व्ह्यू इज लाईक पिकॉक पॅलेस. इकडे खाली डान्स करायचे, नृत्यांगना आणि राजा वरून बघायचा, आणि इकडून राण्या वगैरे बघायच्या वाटतं. त्यावेळेला लेडी सोल्जर्स पण होत्या, भरपूर होत्या, सैन्यात पण होत्या. इथे आपली उदयपूरची सिटी पॅलेसची टूर होते. अँड तुम्ही जर राजस्थानला आलात, उदयपूरला आलात, तर सिटी पॅलेसला नक्की विजिट द्या. अजिबात सोडू नका हा पॉईंट. ब्युटिफुल म्हणजे जे पैसे तुम्ही भराल गाईडला म्हणा किंवा एंट्री फी म्हणा, तर तुम्हाला रिग्रेट नाही होणार. प्रत्येक कोपरा आपलं तेव्हाच्या राजा महाराजांचं वैभव दर्शवतं. त्यांचं बरंच काय काय सुंदर आहे. गाईड आम्ही गाईड घेतला होता, त्याच्यामुळे अजून छान छान. ॲक्च्युली प्रोफेशनल व्हिडिओग्राफी प्रोहिबिटेड होती, त्याच्यामुळे मी काय जास्त शूट केलं नाही. थोडं थोडंसं जितकं मला जमलं तितकं मी कॅप्चर केलं आहे. पण तुम्ही स्वतः या आणि बघा, फारच सुंदर आहे. ते माझ्या पाठी आहे सूरज पोळ, म्हणून त्याला सूर्यासारखे रंग दिले आहेत. राजस्थानीमध्ये पोळ म्हणजे दरवाजा. छान आहे, बघण्यासारखं आहे, उत्कृष्ट. आणि मेंटेन पण खूप भारी केलं आहे, खूप भारी. हे लोक सूर्यवंशी होते, त्याच्यामुळे इथे त्यांनी सूर्य तयार केलेला आहे, आर्टिफिशियल सन. पावसाळ्यात सूर्यदेवाचं दर्शन होत नाही ना, त्याच्यामुळे हा त्यांनी आर्टिफिशियल सन तयार केला. पण हा कोणासाठी? पब्लिकसाठी. पब्लिक इथे येऊन सूर्यदेवांचं दर्शन घेऊ शकतात. ते पहिले सूर्यदेवाचं दर्शन घ्यायचे आणि मग त्यांच्या कामाची सुरुवात करायचे. आणि राजपरिवारासाठीचा जो सूर्य आहे तो प्रॉपर त्यांनी पितळेचा तयार केलेला आहे आतमध्ये. तो पण सुंदर होता. तिथे काही शूटिंग अलाउड नव्हतं म्हणून मी केलं नाही, पण छान आहे बघण्यासारखे. अशा भरपूर गोष्टी आहेत, काय काय सांगू. तुम्ही या इथे आणि बघा, आवडेल तुम्हाला. सोन्याची मस्त झोप झाले माझ्या खांद्यावर ना बेटा. चढतो बेटा, बसतो वरती. वर बसवलेला उतरला तो खाली. आता आम्ही आलोय बोट राईड करायला उदयपूरला. बोटीतून
आम्ही आलो इकडे त्यांचं आयलँडवर. त्यांनी स्ट्रक्चर्स छान छान गार्डन टाईप पण बनवलं आहे इकडे. अजून बरेच काय काय आहे, पलीकडचा परिसर आम्हाला एक्सप्लोअर करायचा आहे. इकडे सगळ्या रेस्त्रा एरिया आहे जिकडे आम्ही बसलो आहे सध्या. अरू खेळतो इथे गार्डनमध्ये. छान असं त्यांनी जरा गारवा वाटावा असं डेव्हलप केलं आहे. आणि मी बसलेले त्या खुर्चीवर ना, तर समोरून चाफ्याचं फुल टपकन समोर पडलं पुढ्यात, ते इथे लावून टाकलं मी. ही सगळी चाफ्याची झाडं आहेत जी आपल्या घराच्या अंगणात आहेत ती. अरूला पान सापडलं आहे, त्याच्यासुद्धा खेळतो आहे. इथून आपण एंट्री केली, इथे बोटीने सोडलं आपल्याला. देन आपण घुसलो इकडे जिकडे रेस्टॉरंट्स आहेत. आणि आता आपण चाललो ह्या सेक्शनला, बघूया इकडे काय आहे. चला आम्ही निघालो परतीच्या प्रवासाला. दिस स्ट्रक्चर इज नोन ॲज जग मंदिर पॅलेस.